महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानाअंतर्गत पंचायत समितीमार्फत नवापूर तालुक्यात महिला सबलीकरण आणि ग्रामीण आर्थिक आत्मनिर्भरतेचे काम खूपच प्रभावीपणे चालू आहे. तालुक्यात आत्तापर्यंत 3,264 बचत गटांची बांधणी केली गेली असून यामध्ये तब्बल 33,032 महिलांचा सहभाग नोंदवला गेला आहे. या गटांना तालुका स्तरावरून बुक कीपिंगचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. बचत गट टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी, त्याची बँक पत अर्थात क्रेडिट वाढवण्यासाठी त्यांना दशसूत्रीचा अवलंब कसा करावा हे सांगितले जाते. त्यासाठी त्यांना शासनामार्फत 15,000 फिरता निधी दिला जातो. आत्तापर्यंत 2,06,55,000 इतका फिरता निधी 1,377 स्वयंसहाय्यता समूहांना वाटप करण्यात आला आहे. तसेच 14,25,000 इतका जोखीम प्रवणता निधी तालुक्यातील 19 ग्रामसंघांना प्राप्त करून देण्यात आला असून हा निधी आरोग्य पोषण आणि शिक्षण ह्या प्रकारची जोखीम असलेल्या कुटुंबांना पुरविला जाणार आहे. तसेच उपजीविका विकासासाठी 52,09,400 इतका समुदाय गुंतवणूक निधी तालुक्यातील 90 महिला स्वयंसहाय्यता समूहांना प्राप्त करून देण्यात आला आहे. बँक पत वाढल्याने बचत गटांनी 6,30,00,000 रुपयांच्या कर्जामधून अनेक व्यवसाय सुरू केले आहेत. एकंदरीत तालुक्यातील बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सबलीकरण होत आहे. नवापूर तालुक्यातील चेडापाडा गावातील लक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूह हा त्याचंच एक आदर्श उदाहरण म्हणून समोर येत आहे. या गटाची स्थापना 1998 मध्ये झाली. त्यामध्ये 13 महिला सहभागी आहेत. परंतु 2014 उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा गाव प्रवेश झाल्यानंतर लक्ष्मी महिला स्वयं सहाय्यता समूहातील क्षुल्लक समस्या सोडवून समूहाला पुनर्गठित करून उमेद अभियानात समाविष्ट करण्यात आले. बचत गटाने प्रशिक्षणात शिकवलेल्या दशसूत्रीचा अवलंब करत फिरत्या निधीचा सुयोग्य वापर केला. त्यानंतर जसजशी बँक पत वाढत जाईल तसे 5,00,000 बँक कर्ज घेऊन म्हशी विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यामधून दररोज 20 ते 25 लिटर दुधामधून वार्षिक 2 ते 2.5 लाखाचा व्यवसाय होऊ लागला. गटामार्फत रेशन धान्य दुकान पण चालवले जाते. लॉकडाऊन काळात त्यांनी उत्तम काम केलं आहे. आता गटाने तालुका कृषी विभागाकडून 44x44 आकाराचे प्लास्टिक अस्तरीकरणाचे शेततळे बनवून त्यात मत्स्यशेती सुरू केली आहे. त्यासाठी 5.5 लाख बँक कर्ज घेऊन 17,000 मत्स्यबीजे सोडले आहेत. त्यामधून 10,00,000 रुपयापर्यंत उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय गटाकडून शेतीच्या स्वरूपात सुधारित भात लागवड सुद्धा केली जाणार आहे. ग्रामीण भागात गटाच्या माध्यमातून कामं करून कशी शाश्वत उपजीविका सुरू करता येते याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून लक्ष्मी स्वयंसहाय्यता समूह ग्रामीण भागातील महिलांसाठी आदर्श महिला स्वयंसहाय्यता समूह ठरत आहे. तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती नवापूर येथील सर्व तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक आणि समुदाय संसाधन व्यक्ती माननीय गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. नवापूर तालुक्यामध्ये उमेद अभियानांतर्गत 3,238 बचत गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये साधारणतः 30 ते 35 हजार महिलांचा सहभाग आहे आणि या बचत गटांना आत्तापर्यंत 6,30,00,000 रुपयापर्यंतचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. त्यांच्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यासाठी ते कर्ज त्यांना मिळालेलं आहे. तसंच शासनातर्फे त्यांना देण्यात आलेला जो फिरता निधी आहे तो देखील 94,30,000 त्यांना वाटप करण्यात आलेला आहे. या पैशामधून त्यांनी खूप चांगल्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. आता माझ्यासोबत चेडापाडा येथील लक्ष्मी महिला बचत गटाच्या या महिला आहेत. या महिलांनी मिळालेल्या या फिरत्या निधीतून आणि बँक कर्जातून
सुरुवातीला 5 लाख रुपये बँक कर्ज घेऊन त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला, काही म्हशी खरेदी केल्या. आज दररोज ते 20 ते 25 लिटर दूध हे डेअरीला घालून त्यापासून त्यांना उत्पन्न मिळत आहे. आता त्यांनी एक तालुका कृषी विभागाकडून एक शेततळं बनवून घेतलेलं आहे, त्यामध्ये प्लास्टिक अस्तरीकरण करून त्याच्यामध्ये 17,000 मत्स्यबीजं सोडलेले आहेत. साधारण त्यांची आता इन्व्हेस्टमेंट 3 ते 4 लाख रुपयापर्यंत आहे आणि येणारं उत्पन्न हे 8 ते 10 लाख रुपयापर्यंत असू शकतं. याचबरोबर या महिला बचत गटानं रेशनचं दुकान देखील चालू ठेवलेलं आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. कुक्कुटपालनाचा उद्योग त्यांनी यशस्वीपणे केलेला आहे आणि आता सुधारित भाताची लागवड शेतीमध्ये करून एक सामूहिक शेतीचा एक चांगला प्रयोग त्या करीत आहेत. तर उमेद अभियानाच्या अंतर्गत शासनाचा फिरता निधी आहे, त्यातून काही कामं केली जातात. तसेच बचत गटाचं क्रेडिट वाढल्यानंतर त्यांना बँक कर्ज देते आणि या कर्जामधून किती चांगल्या ॲक्टिव्हिटीज करून महिला सक्षमीकरण करता येतं, याचं एक चांगलं उदाहरण म्हणून आपल्याला लक्ष्मी महिला बचत गटाकडं पाहता येईल. तर तिथं बँकेशी लिंक करून साधारणतः आपले काही गट असे आहेत की जे 5-5 लाखापर्यंत त्यांना कर्ज बँक उपलब्ध करून देते आणि दरवर्षी बिगर व्याजी म्हणजे काय म्हणतात की व्याज अनुदानाच्या याच्यावर ते कर्ज जे तर महिलांच्या हातामध्ये पैसा तो खेळतो. म्हणजे साधारणतः एक उमरान गावाचं उदाहरण आपण घेतलं तर त्या याच्यामध्ये जर का 32 गट आहेत, 32 गट म्हणजे 1.5 कोटी रुपये साधारणतः त्या गावामध्ये फक्त महिलांच्या माध्यमातून महिलांकडे तो पैसा खेळतो आणि त्या याच्यातनं दरवर्षाचं त्यांचं जे काही शेतीच्या लागणारे हे आहेत, काहींनी बोरवेल केले, जवळपास 45 ते 40 बोरवेल जे आहेत तर महिलांनी म्हणजे त्यांची कोरडवाहू शेती होती त्याला एरिकेटेड शेती त्यांनी केली बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन. तर अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम जे आहेत तर उमेद अभियानाच्या माध्यमातून. उमेद अभियानाअंतर्गत नवापूर तालुक्यातील किती महिला? माझं नाव प्रवीण कुमार शालिग्राम आहे, मी उमेद अभियानात तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून नवापूर तालुक्यात कार्यरत आहे. आपलं नवापूर तालुक्यात सर्व गावांमध्ये उमेद अभियान पोहोचलेलं आहे, त्याच्या अंतर्गत आपण महिलांना ग्रामीण भागामध्ये वेगवेगळा निधी उपलब्ध करून त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मार्गदर्शन करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून SGSY काळामध्ये आपण ह्या ज्या महिला इथं उभ्या आहेत त्यांना आपण साधारण 5 लाखाचं कर्ज दिलेलं होतं, त्याच्यातनं त्यांनी स्वतःचा दुग्ध व्यवसाय इथं उभा केलेला आहे. त्यामध्येच त्याच्यातनं जे दूध येतं ते दूध ते रोज विकून त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यासोबतच त्यांनी अजून बँकेशी लिंकेज करून आणि कृषी विभागाशी लिंकेज करून इथं जे मागे मत्स्य शेतीचा पण त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यासोबतच इथं त्यांनी कुक्कुटपालनाचं सुद्धा एक छोटंसं एक युनिट उभं केलेलं आहे. कडकनाथ जातीच्या कोंबड्या त्यांनी इथं पाळलेल्या आहेत, त्याच्यातनं पण त्यांचं उदरनिर्वाह चांगलाच चालू आहे. आणि असं प्रत्येक गावामध्ये आमचं प्रत्येक महिला काही ना काही त्यांचा जोडधंदा म्हणून परसातील कुक्कुटपालन असेल किंवा शेळीपालन असेल. नवापूर तालुक्यामध्ये असे किती बचत गट जे असे काम करतात? जवळपास नवापूर तालुक्यात सगळे बचत गट जर आपण बघितले तर 3,000 बचत गट आहेत. त्याच्यापैकी असा म्हणजे जवळपास 1500 ते 1600 जे स्वयंसहायता समूह आहेत त्यांचा प्रत्येकाचा हा व्यवसाय गावामध्ये सुरू आहे. शेततळे किती चालते? शेततळे साधारण 8 असतील बचत गटाच्या महिलांकडे.